खेड तालुक्यातील खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन वरकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीसाठी खेड तालुक्यातील 100 शिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि दादा देवकाते तालुक्यातील असंख्य क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वरकड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळेस वरकड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय, तालुक्यातील खेळाडूंना तालुक्यास्तरीय आणि जिल्हास्तरीय मध्ये कसे घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. मागील काही ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारून सर्व शिक्षकांना एकत्र घेऊन काम करणार असंही ते यावेळी म्हणाले. खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर तालुक्यातील खेळाडूंसाठी त्यांना राज्य राष्ट्रीय स्पर्धेसाठी कसं नेता येईल आणि क्रीडा शिक्षकांना सगळ्या बरोबर घेऊन जाऊन तालुक्याचा विकास कसा करता येईल या पाठीमागे ज्या काही चुका झालेल्या असतील त्या चुका सुधारून आपण सगळेजण एकत्र येऊन राज्य राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत या तालुक्याचे खेळाडू नेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. हे प्रयत्न करत असताना कुठलाही घटक यापासून वंचित राहणार नाही. तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना योग्य ते खेळाचे प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करून ते प्रशिक्षण देऊन आणि चांगल्या दर्जाचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षणार्थी होतील आणि खेळाच्या स्पर्धा चांगल्या प्रकारे होतील. राज्य स्पर्धा घेण्याचा मानस आहे, राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा मानस आहे. या सगळ्या गोष्टी या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तालुक्यासाठी 30 वर्षानंतर या विद्यालयाला पद मिळाले. महात्मा गांधी विद्यालयाचा खऱ्या अर्थानं माझा अनुभव, हा अनुभव या पदाला न्याय देण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि कटिबद्ध राहील. क्रीडा संघटनेच्या फाउंडेशनपासून मी स्वतः या संघटनेत काम करते, पण कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता माझ्या विद्यालयाला अध्यक्षपद मिळालेले आहे. नितीन वरकड हे सार्थ निवड आहे. गौतम लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, खेड.